सर्वांना नमस्कार आणि डायबिटीज पर चर्चा या टॉक शो मध्ये आपलं स्वागत आहे. मी रिद्धी वार्या आजच्या कार्यक्रमात तुमची अँकर आहे. आधुनिक जीवनशैली आणि तणाव यामुळे मधुमेह खूप वेगाने वाढत आहे. जगाच्या आकडेवारीनुसार भारतात मधुमेहाचे रुग्ण सर्व अधिक असल्याकारणाने भारताला मधुमेहाचे राजधानी देखील म्हटले जाते. याच गोष्टी लक्षात घेऊन मधुमेह आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने डायबिटीज पर चर्चा सारखा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत जगातील सुप्रसिद्ध डायबिटोलॉजिस्ट आणि एनोक्रोलॉजिस्ट आपल्याला डायबिटीजचे लक्षणे, त्यावरचे उपचार आणि डायबिटीजमुळे होणारे हानिकारक परिणाम याबद्दल अधिक माहिती देतील. याच कडीला पुढे नेत मी स्वागत करते डॉक्टर शैला शेख आणि डॉक्टर अल्तमास शेख. माझा पहिला प्रश्न आहे डॉक्टर शैला शेख तुम्हाला, वेळेवर उपचार न केल्यास मधुमेहाच्या शरीरावर कसा परिणाम होतो? रिधी, मनापासून धन्यवाद की आपण आपल्या टॉक शोमध्ये बोलवले मला. आणि खूप महत्त्वाची गोष्ट आज आपण सुरू करणार आहे हे डायबिटीज पर चर्चामध्ये. वी ऑल नो की डायबिटीज आत्ता इंडियामध्ये खूप वाढत आहे आणि वी आर ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम द डायबिटीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट अपन आज हम एक बहुत इम्पॉर्टंट बात समझे कि डायबिटीज़ की वजह से हमारे बॉडी के हर पार्ट पे असर हो सकता है. अगर डायबिटीज़ कंट्रोल में नहीं रहे तो फॉर एग्जांपल आपके किडनीज, आपके नर्व्स, आपके हार्ट, आपके आईज, ये सब चीज़ों पे काफ़ी ज़्यादा अधिक प्रमाणे परिणाम हो सकते. एंड इट इज़ वेरी वेरी इम्पॉर्टेंट कि आप अपनी डायबिटीज़ को कंट्रोल में रखें ताकि आपको इन्फेक्शन्स नहीं हो. जैसे कि लेडीज में वजनन इन्फेक्शन होऊ शकतात, मेन मध्ये पण इन्फेक्शन होऊ शकतात, आपल्याला आपल्या प्रायव्हेट लाईफ मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे की अगर आपण लक्ष नाही दिले तर आपल्याला हार्ट प्रॉब्लेम पण होऊ शकतात. तर म्हणून खूप महत्त्वाची, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू कीप युअर डायबिटीज इन कंट्रोल ताकि आपकी क्वालिटी ऑफ लाईफ खराब नाही हो. अँड माइंड यू, मोस्ट इम्पॉर्टंट, डायबिटीज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉज ऑफ मॉर्टॅलिटी. आपला लाईफ स्पॅन पण कमी होते ऑलमोस्ट 10 इयर्स डायबिटीजमुळे. तसंच माझा दुसरा प्रश्न आहे डॉक्टर अल्तमास शेखवर. डॉक्टर, मधुमेहाच्या सर्वात सामान्य लक्षणे कोणती आहेत ज्यांच्या रुग्णांना माहिती असणे आवश्यक आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हापर्यंत पेशंटना माहीत नसते की डायबिटीजमुळे काय काय होऊ शकतात का आणि त्यांचे सर्वात सामान्य लक्षणे काय काय असतात, सो हे तुमच्या चॅनलमध्ये आणि ते डायबिटीज पर चर्चा हे प्रोग्राममध्ये ते सांग करत आहे, ते प्रोग्राम फार महत्त्वाचे आहे. नाव आता काय होऊ शकतात डायबिटीज पेशंटला सर्वात कॉमन लक्षण, म्हणजे वजन कमी होऊ शकतात काही पेशंटना, कधी 5 किलो, कधी 10 किलो, कधी 15 किलो, आणि पेशंटला वाटते की आम्हाला हे चांगलं झालं की वजन कमी असते. तसं नाही, ते तुमच्या एक मसल मांसपेशियाचे ते लघवीमध्ये ते पिघलून जातात. सो वेट लॉस पॉइंट नंबर 1. दुसरा, वारंवार भूक लागणे असे होऊ शकतात आणि भूक लागते पेशंट जास्ती जेवण पण घेते आणि त्याच्यामुळे पण वेट कमी होऊ शकतात, हे डायबिटीजमुळे होतात. पॉइंट नंबर 3, तिसरा, वारंवार लघवी होणे ज्यांना एक्सेसिव्ह युरिनेशन म्हणतात हे पण होऊ शकतात. याच्यानंतर प्यास लागणे, ताण लागणे, खूप पाणी पिणे तरी पण ते थर्स्ट ऑल द टाईम इट इज देअर. त्याच्यानंतर तुम्हाला कुठे घाव झाला पायमध्ये, हातामध्ये, काहीतरी त्यांना हिलिंगच्या वेळ वाळू जातात, नॉन हिलिंग वुंड म्हणतात त्यांना. पॉईंट नंबर 7, ब्लरी विजन होऊ शकतात, ते बरोबर दिसत नाही, चष्म्याच्या आयनाकच्या नंबर ते वारंवार ते चेंज होऊ शकतात. एक्स्ट्रीम टायर्डनेस पॉईंट नंबर 8, फार थकावट असतात, कमजोरी असतात, असं हे इम्पॉर्टंट लक्षण सर्वात कॉमन होतात डायबिटीजमुळे. डॉक्टर शैला शेख, डॉक्टर तुम्ही टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेहातील फरक स्पष्ट करू शकता का? रिधी, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आत्ता सध्या खूप कन्फ्युजन आहे मीडियामध्ये लोकांच्या मनात की टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीजमध्ये काय फरक आहे. कधी कधी रॉंग गोष्ट येते की टाईप 1 डायबिटीजमध्ये आपण इन्सुलिन बंद करू शकतात. आणि मी हे मीडियमच्या दरम्यान सगळ्यांना सांगणार आहे की प्लीज टाईप 1 डायबिटीजमध्ये
इन्सुलिन डेफिशियन्सी असते, पॅनक्रियास इन्सुलिन बनवत नाही, आणि क्योंकि पॅनक्रियास इन्सुलिन बनाता नाही आहे इसलिए बहुत जरूरी आहे कि आप हमेशा इन्सुलिन ले और इन्सुलिन को कभी भी बंद नहीं करें. ॲट प्रेझेंट सायन्स के हिसाब से इन्सुलिन इज लाईफ सेविंग ॲज फार एज टाईप 1 डायबिटीज इज कन्सर्न. सो आय वुड वॉन्ट टू यूज दिस मीडियम टू रीच आउट टू एव्हरीबडी अँड टेल देम प्लीज डू नॉट स्टॉप इन्सुलिन इफ यू हॅव बीन डायग्नोज विथ टाईप 1 डायबिटीज. टाईप 2 डायबिटीज, माइंड यू, इज अ प्रॉब्लेम वेअर देर इज रिलेटिव्ह इन्सुलिन डेफिशियन्सी. रिलेटिव्ह म्हणजे इन्सुलिन कमी असते, कमी प्रमाणात असते, आणि त्याच्याबरोबर ऑल्सो इन्सुलिन रेझिस्टन्स असते. म्हणजे जे इन्सुलिन तुमच्या अंगात असते ते बरोबर काम करू शकत नाही, त्याच्या जे काम आहे ते बरोबर करू शकत नाही, त्याच्यामुळे रक्तात साखर वाढते आणि ते साखर वाढल्यामुळे आपल्याला डायबिटीस होते. टाईप 2 डायबिटीसचा प्रचार तुम्ही लाईफस्टाईल करू शकतात, तुम्ही टॅबलेट्स घेऊ शकतात, आणि कधी कधी पेशंटला इन्सुलिन पण लागते. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी रीच आउट टू ईच अँड एव्हरी पेशंट अँड वी ऑल अंडरस्टँड दॅट दीज आर टू कम्प्लिटली डिफरंट प्रॉब्लेम्स. डॉक्टर अल्तमास शेख, मधुमेह होण्याचे रिस्क फॅक्टर्स कोणते आहेत आणि काही प्रिव्हेंटिव्ह उपाय केले जाऊ शकतात का? मधुमेहचे 5-6 रिस्क फॅक्टर आहे आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नंबर 1, वय. जेव्हा आपली वय 45 वर्षचे जास्ती असते तेव्हा डायबिटीस होण्याची शक्यता वाढून जाते आणि हे आपल्या भारतात पेशंटला केव्हा तरी 10 वर्षापूर्वी पण होऊ शकतात. त्यामुळे ॲटलिस्ट जेव्हा तुम्ही ॲटलिस्ट 30 इयर्सवर नाही केलं टेस्ट तरी ॲटलिस्ट 45 वर करावे लागेल. सो दुसरा फॅक्टर, लठ्ठपणा, व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याच्यामुळे पण डायबिटीस होऊ शकतात. तिसरा असे की फॅमिली हिस्ट्री, जेव्हा तुमच्या कुटुंबमध्ये कुणाला असेल, भाऊ बहीणला किंवा आई बाबाला किंवा ग्रँडफादर ग्रँडमदरला डायबिटीस आहे तरी तुमच्या डायबिटीस होण्याच्या शक्यता रिस्क फॅक्टर रिस्क खूप वाढून जातात. याच्यासाठी इंडियन डायबिटीस रिस्क कॅल्क्युलेटर्स पण आहे, ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकतात की कसं त्यांचा स्कोर करू शकतात. याच्यानंतर जेस्टेशनल डायबिटीस म्हणतात किंवा प्री डायबिटीस म्हणतात. जेस्टेशनल म्हणजे गर्भाशय म्हणजे 24 वीक्सच्या नंतर जे गर्भाशय स्त्रियांना डायबिटीस असतात त्यांना म्हणतात की तुम्ही शुगर चेक करा. सो जेस्टेशनल डायबिटीस. देन प्री डायबिटीस किंवा PCOS. प्री डायबिटीस म्हणजे बॉर्डरलाईन डायबिटीस ज्यांना होतो त्यांना पण फ्युचरमुळे डायबिटीस फुल्ली होऊ शकतात, हे पण त्यांचे रिस्क फॅक्टर आहे. नंतर PCOS, पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, जर तुम्हाला लहानपणामध्ये डायग्नोज झाला असेल, हे अंडाशयाची एक हॉर्मोनची बिमारी असतात, त्या पण तुमच्या डायबिटीसची रिस्क फॅक्टर आहे. आणखीन एक फॅक्टर आहे की ज्यांना ब्लड प्रेशर असतात त्यांना पण डायबिटीस होण्याची ज्यादा शक्यता असेल तो तरी पण तुम्हाला डॉक्टर सांगते की डायबिटीस चेक करून घ्या. डॉक्टर शैला शेख, माझा नेक्स्ट प्रश्न तुमच्यावर आहे. मधुमेहाचं निदान कसं केले जाते आणि सामान्यतः कोणत्या टेस्ट वापरल्या जातात? दीदी, मधुमेहाचं निदान खूप सोपं आहे, खूप सोपं आहे, कारण आता इतके लॅब्स आहे, सगळे खूप मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, आपण कुठे पण जाऊन टेस्ट करू शकतात. 2-3 टेस्ट खूप महत्त्वाचे असते मधुमेहामध्ये. एक तर उपाशीपोटी साखर चेक करणं. उपाशीपोटी म्हणजे 8 तास आपण उपाशी राहिले तर बस असते, आपल्याला 12 नाही तर त्याच्यापेक्षा जास्त तास उपाशी राहायची काय गरज नसते. दुसरं आहे, जेव्हा आपण जे पण जेवण केले, एक खूप मिसकन्सेप्ट आहे की पोट भरून जेवण करणं आवश्यक आहे. माझे पेशंट सांग, मॅडम मी डबल पोट भरून जेवण केले. मला पोट भरून जेवण अजिबात नाही पाहिजे. जे आपण जेवतात त्याच्या ते जेवणावर मला बघायचे की आपली साखर कशी असते. तर जे तुम्ही नेहमी जेवतात ते जेवणावर 2 तास नंतर तुम्ही साखर जाऊन चेक करू शकतात. त्याच्याशिवाय आम्ही ग्लायकोसिलेटेड HbA1c म्हणतात. ग्लायकोसिलेटेड HbA1c म्हणजे आपला 3 महिन्याच्या ॲव्हरेज शुगर काय आहे ते आपल्याला कळते. ते खूप महत्त्वाची टेस्ट आहे, कारण कधी कधी फास्टिंग, म्हणजे आपली फास्टिंग आणि जेवायच्या नंतरची साखर आहे ते वर खाली खूप गोष्टीमुळे जाऊ शकते. जसं की आपण अगर थोडंसं एक्सरसाइज जास्त केले त्या दिवशी, आता जेवणमध्ये कुठले कुठले पेशंट जेवणमध्ये थोडंसं वर खाली करून साखर एकदम चांगले नंबर आणतात, तर ते पण ते वर क्रॉस चेक करण्यासाठी 3 महिन्याचे ॲव्हरेज असते. आणि ती 3 महिन्याचे ॲव्हरेज महत्त्वाचं काय आहे, कारण ते 3 महिन्याचे ॲव्हरेज इज डायरेक्टली कोरिलेटेड टू कॉम्प्लिकेशन्स. ते जास्त असलं तर जास्त शक्यता असते की आपल्याला मायक्रो ॲज वेल ॲज मॅक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स डायबिटीसमध्ये होणार. याच्याशिवाय खूप महत्त्वाचं आहे की ॲटलिस्ट वर्षात एकदा
आपण आपले किडनीज चेक करावं, म्हणजे सीरम क्रिएटिनिन करावा, कोलेस्ट्रॉल चेक करावा, लिपिड प्रोफाईल चेक करावा, आणि अजून एक टेस्ट जे किडनीचे असते जे आम्ही ॲल्ब्युमिन क्रिएट रेशो म्हणतात ते आपण चेक करावा. जे लहान पेशंट्स लहान असतात आणि त्यांना डायबिटीज असतात त्यांना ॲटलीस्ट 3 वर्षमध्ये एकदा थायरॉइड चेक करणं कंपल्सरी असते, आणि ऑल्सो 3 वर्षात एकदा आपण डोळ्यांचे तपास करणं कंपल्सरी असते की आपल्याला कुठलाही डायबिटीजमुळे डोळ्यांवर काय परिणाम तर नाही होते. याच्यात काय असं घाबरण्यासारखं लाईक खूप मोठी गोष्ट, ओ माय गॉड आता कस इतकं काय मॅडम करायचे असते. अगर आपण बरोबर केले, जसं आम्ही आमच्या पेशंटला सांगतात जे कुठलाही मोठा फेस्टिवल जे वर्षात असतं, जसं अगर दिवाळी असलं तर आम्ही सगळे पेशंटला सांगतात की दिवाळीच्या अगोदर तुम्ही सगळे टेस्ट करा, नाहीतर न्यू इयर जे पेशंट आहेत म्हणजे सांगतात न्यू इयरच्या तर लक्षात असते की हां आपल्याला हे पॉईंट ऑफ टाईमवर हे आपला फेस्टिवल आला की आपल्याला हे टेस्ट सगळे आपला करून बघायचे, ॲन्युअल चेकअप जे असते, आणि त्याच्याने आरामात सगळं गोष्ट होऊ शकते, काही टेन्शनसारखं नाही आहे दीदी. डॉक्टर अल्तमास शेख, माझा दुसरा प्रश्न तुमच्यावर आहे, मधुमेहाचं व्यवस्थापनात एक्सरसाइज कोणती भूमिका बजावतात आणि कोणत्या प्रकाराच्या व्यायामाची शिफारस केली जाते? धन्यवाद क्वेश्चनसाठी. याच्या उत्तर मी असं देणार की डायबिटीज एक आजार नाही, डायबिटीज एक जीवनशैली आहे. याच्यामुळे काय बदली करू शकतात आपण? सर्वप्रथम डाएट आणि एक्सरसाइज. एक्सरसाइजमध्ये काय असं का तुम्हाला जिममध्ये जाऊन काय असं वजन नाही उचलायचं, मग काय तुम्ही सिम्पल करू शकतात? सर्वप्रथम डॉक्टरांची विचारा की तुमच्या जॉईंट्स, तुमच्या मसल, तुमच्या हृदय रोगमध्ये कसं आहे, झालं की नाही प्रॉब्लेम ते नाही ना. जेव्हा तुमच्या जॉईंट्स, बीपी, हृदयरोग जेव्हा नाही असेल तरी तुमचा एक्सरसाइज असं होऊ शकतात. तो सामान्य तर फर्स्ट पॉईंट असं आहे की आठवड्यात इन अ वीक 150 मिनिट्स यांची अशी एक्सरसाइज करायची. एक्सरसाइजमध्ये काही वेगळ्या प्रकारचे पॅटर्न पण असतात, रेझिस्टन्स एक्सरसाइज, बॅलन्स एक्सरसाइज, नॉर्मल एक्सरसाइज, एरोबिक एक्सरसाइज. तुमच्यासाठी, तुमच्या शरीरासाठी, तुमच्या रिपोर्ट आणि मेटाबॉलिझमचे बघून डॉक्टर तुम्हाला सांगतात की काय तुमच्या वय आणि शरीरासाठी बेस्ट एक्सरसाइज असेल. आपला एज कमी यंग असतात, यूथमध्ये तुम्ही इन्स्टेड ऑफ 45 मिनिट्स पर डे तुम्ही 1 तास पण करू शकतात, आणि तसं तुम्ही एक्सरसाइज करून हे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डायबिटीज तुम्ही कंट्रोल करू शकतात. आणि असं वेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज काहीतरी करून ते करायचं. जेव्हा तुम्ही वाचत आहे 3 तासासाठी तेव्हा तुम्ही काही काही वेळा अर्धा तास तुम्ही उभे राहू शकता आणि उभे राहून तुम्ही मूवी वाचू शकतात आपल्या इन्स्टेड ऑफ सिटिंग ऑन द सोफा. तुम्ही लोकांचा फोन उचलतात ते बसून तुम्ही बात करतात, इन्स्टेड ऑफ दॅट आप ॲटलीस्ट खडे रेखे यू कॅन टॉक. आप अपने घर में वॉकिंग करके भी बात कर सकते किसी से. यांना नीट म्हणतात, नॉन एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. सो हे एक्सरसाइज पण इम्पॉर्टंट आहे. आपको आपके जीवन में ये ढूंढ के निकालना है कि वो कौन सा वक्त है जहाँ पर आप नॉर्मल रूटीन एक्टिविटी से हट सकते हैं. सो मिनिमम 60 मिनट्स एक्सरसाइज से फार फार महत्व अच्छा है. थैंक यू डॉक्टर शैला शेख. मधुमेह असलेल्या व्यक्तीसाठी रक्तातील साखरेचे पातळीचे नियमित निरीक्षण करण्याचे महत्त्व तुम्ही स्पष्ट करू शकता का? मॉनिटरिंग डायबिटीजमध्ये खूप महत्त्वाचे असते, कारण आपण अगर चेक नाही केले तर आपल्याला कसं कळणार की आपण कुठे आहे. अगर पेशंट्स ऑफन सांगतात आपल्याला की मॅडम मी 3 महिने अगोदर चेक केले होते, मी आता 3 महिन्यानंतर चेक केले, नंतर कुठले कुठले पेशंट आपल्या वर्षात एकदा चेक करतात आणि सडनली काहीतरी मोठं कॉम्प्लिकेशन असलं की आपल्या पेशंटला असं वाटतं की मला असं कॉम्प्लिकेशन कसं झालं मॅडम, मला आता तर शुगर माझी चांगली आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे की आपण नेहमी चेक करावा की आपली शुगर कशी आहे. डॉक्टर अल्तमशने आत्ताच सांगितलं आपल्याला वेगवेगळे मेथड ज्याच्याने आपण चेक करू शकतात. त्यांनी ॲडव्हान्समेंटमध्ये सांगितले की आपण CGMS वापरू शकतात, आपण फ्लॅश ग्लुकोज मॉनिटरिंग वापरू शकतात चेक करण्यासाठी. पण ते गोष्ट अगर आपल्याला नाही पण वापरायची असेल तर साधा आपण ग्लुकोमीटर पण घरी ठेवले आणि अगर आपल्याला वाटलं की आपली साखर चांगली आहे तर ॲटलीस्ट 8 आठवड्यात 1 दिवस आपण असं ठेवावा. म्हणजे जसं आपण 1 दिवस ठेवतात बाहेर जेवण करण्यासाठी, दुसरं कुठल्याही दिवस आपल्या फॅमिलीसाठी, तसं 1 दिवस ठेवावा 8 आठवड्यात जेव्हा आपण आपले शुगर कंपल्सरली चेक करावा. कारण जेव्हा पण आपण चेक नाही केले आपल्याला कळणार नाही काय होते. आणि अगर चेक नाही केल्याने साखर जास्त असली तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असते की कुठलं तरी कॉम्प्लिकेशन ते क्रिएट करणार आहे. मायक्रो कॉम्प्लिकेशन क्रिएट करणार नाही तर मायक्रो कॉम्प्लिकेशन क्रिएट करणार, पण ते कुठलं तरी आपल्या अंगाच्या पार्टला काय तरी परिणाम करणार.
आणि खूप महत्त्वाची गोष्ट हे आहे की एकदा ते परिणाम कळले की ते इरिव्हर्सिबल असते. आम्ही का सांगतात तुम्ही चेक करा, आम्ही का सांगतात बघा की तुमच्या साखर कंट्रोलमध्ये आहे की नाही, कारण एकदा डायबिटीजचा काय तरी परिणाम झाला की ते रिव्हर्सिबल नसते. आम्ही त्याला ट्रीट करू शकतात, आम्ही फर्दर प्रोग्रेशन प्रिव्हेंट करू शकतात, पण आम्ही त्याला रिव्हर्स करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे खूप महत्त्वाचे असते की आपण चेक करावा. आपण जसं बाकी सगळ्या गोष्टीला महत्त्व देतात तसं आपलं हे लाईफस्टाईल डिझॉर्डरला पण महत्त्व द्या. आणि जेव्हा अगोदर आपण महत्त्व दिले तर ॲक्च्युली तुम्हाला जास्त बरं रिझल्ट मिळणार. अगर तुम्ही एकदा प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर तुम्ही कितलाही कितीही चेक केले तर तितकं चांगलं तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. तर खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही नेहमी चेक करा. नेहमी तुम्ही चेक केले तर यू विल बी ऑन टॉप ऑफ युअर डायबिटीज अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू विन दिस गेम अगेन्स्ट डायबिटीज. डॉक्टर अल्तमास शेख, तुम्ही मधुमेहसोबत जगण्याचं भावनिक आणि मानसिक परिणाम आणि मानसिक आरोग्य सहाय्यासाठी उपलब्ध साधनबद्दल चर्चा करू शकता का? शुअर. अति आवश्यक आणि अधिक महत्त्वाचा एक क्वेश्चन आहे, प्रश्न तुम्ही जे विचारला. डायबिटीज जेव्हा तुम्ही ऐकतात ह्या शब्द हे काही लोकांना असे ते स्ट्रेसमध्ये घालू शकतात आणि त्याच्यामुळे ADA किंवा एंडोक्राईन सोसायटीज आता म्हणतात की असं नाही सांगायचं आहे की तू डायबिटीज आहे, असं सांगायचं आहे की तुझ्या बॉडीमध्ये डायबिटीज आहे. आणि डायबिटीज काय आपला शत्रू नाही, ते एक साईन आहे आणि आपल्याला ते इम्प्रूव्ह करायची वेळ देतो. मग काय होऊ शकतात, 35-40% ऑफ द पीपल विथ डायबिटीज, म्हणजे 35-40% लोक डायबिटीजमध्ये मेंटल हेल्थचे शिकार होऊ शकतात. आणि हे फार महत्त्वाचं, भावनात्मक आणि इमोशनल सायकोलॉजिकल सगळं हे होऊ शकतात. फार लोक जेव्हा पहिल्या वेळात त्यांना जेव्हा ते रिपोर्ट बघतात कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी ते ब्लड टेस्ट केलं आणि त्यांची साखर वाढली तरी ते डिनायलमध्ये असतात आणि ते सांगतात की मला डायबिटीज होऊच नाही, पॉसिबलच नाही, कारण माझ्या कुटुंबामध्ये कुणाला डायबिटीज नाही, हे डिनायल असतात. जसं रिलेटिव्ज असं पेशंटला घेऊन येतात आणि सांगतात की यांना प्रॉब्लेम आहे, हातापायाला झणझण होते, हातापायाला दुखते, जॉईंट दुखते आणि त्यांना वीकनेस आहे, पण त्यांना वाटते की हे डायबिटीजमुळे नाही, असं नसतात. डॉक्टर तुम्हाला सांगणार की हे डिनायल असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ट्रीटमेंट असतात घ्यायला पाहिजे. ट्रीटमेंट दोन लोक करू शकतात, तुमच्या एंडोक्रायनॉलॉजिस्ट जे हॉर्मोन तज्ज्ञ आहे ते डॉक्टर, आणि या डॉक्टरला वाटलं की तुम्हाला मानसिक प्रॉब्लेम जास्त आहे तरी तो तुम्हाला काउन्सिलर थेरपिस्टकडे पण पाठवू शकतात. दुसरा प्रॉब्लेम असतात गिल्ट. गिल्ट म्हणजे काय, मी काहीतरी केलं असेल त्याच्यामुळे मला डायबिटीज झाला, असं गिल्ट नसते. डायबिटीजच्या रिस्क फॅक्टर मी आणि मॅडम तुम्हाला सांगितलं की कशामुळे होऊ शकतात आणि त्यांच्या रिस्क फॅक्टर काय. आणखीन एकदा राग येऊ शकतात, माझ्या हजबंडनी माझी ऐकला नाही त्याच्यामुळे मला डायबिटीज झाली, माझ्या सासूबाई माझी ऐकते नाही आणि त्याच्या स्ट्रेसमध्ये मला डायबिटीज झाली, तसं नसतं. वेगळं रिस्क फॅक्टर असतात. फ्रस्ट्रेशन, आता डायबिटीज झाली आता काय करायचं, माझ्या दोन मुलं आहे, मी जॉबवर जाते, मी हे मला हे ट्रेन घ्यायचं, बस घ्यायचं आणि त्याच्यानंतर ऑफिस येतात, सगळ्या दिवसभर मला टाईमच नाही मिळतात. आता ते रोजगार करायचा, स्वयंपाक करायचा की डायबिटीजचं ट्रीटमेंट करायचा, असं ते फ्रस्ट्रेशनमध्ये जायचं नाही. जर तुम्हाला हे झालं तरी तुम्हाला डॉक्टर हेल्प करतील. तुम्ही डॉक्टरांना सांगा के तुम्ही ओव्हरवेल्म्ड होऊ जातात ह्या प्रॉब्लेममध्ये आणि त्याचे ट्रीटमेंट आहे. जसं सांगितलं 35% ऑफ द पीपलला हे होणारच आहे आणि हे वर्ल्ड ओवर स्टडीज आहे, इवन भारतामध्ये पण त्याच्या स्टडीज आहे की कसं मेंटल हेल्थला अफेक्ट होऊ शकतात. डायबिटीज असा एक हे पण आहे कोट की डायबिटीज ज्यांना जास्ती माहीत असतात तो जास्ती जीवू शकतात. दोज हु नो मोर अबाउट डायबिटीज कॅन लिव्ह द लॉंगेस्ट, याच्या म्हणणं असं. आणि डायबिटीज एक फ्रेंड आहे, शत्रू नाही. तुम्हाला फार हे डिसिप्लिन शिकवतात, तुम्हाला मॉडरेशन शिकवतात. जसं तुम्ही पहिल्या प्रश्नमध्ये पण ऐकला की डाएटमध्ये सगळं असं बंद करायचं असं नाही, आपण आंबा पण खाऊ शकतात, लेकिन कसं खाऊ शकतात त्याच्या वेळ आहे. आपण एक्सरसाइज पण करू शकतात आणि कसं करायचं किती करायचं ते तुम्हाला ते शिकू लागेल. आणि जरा हे तुम्ही शिकलं की तरी डायबिटीज सिम्पल, इट्स अ लाईफस्टाईल डिसऑर्डर आणि ते करू शकतात. आणि जेव्हा आम्ही म्हणतात की लाईफस्टाईल चेंजेस, त्याला टाईप 2 डायबिटीजसाठी आपण म्हणत आहे. तुम्हाला काहीतरी हे आहे, तुम्ही डॉक्टरांच्या बरोबर सांगा,
तुम्ही ते विसरून जाता तरी तुम लिहून ठेवा अपॉइंटमेंट, तुम्ही ते डॉक्टरांना सांगा, डॉक्टर तुमची मदत करेल. आणखीन तरी ते आहे तरी तुम्ही हे झी मराठी चॅनलवरून तुम्ही आपल्याला आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. थँक्यू. डॉक्टरांनो, तुम्ही सर्वांना दिलेली माहिती खरोखरच अभ्यासपूर्ण आहे आणि आपण आजचे बोलणे संपवण्याच्या आधी मी तुम्ही प्रत्येकांना विनंती करतो की आमच्या दर्शकांना तुमचे संदेश काय असेल ज्यामुळे त्यांना त्यांचे मधुमेह अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थित करण्यात मदत होईल. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मधुमेह काय तुमचा एनिमी नाही आहे. आपण मधुमेहाबरोबर आनंदीने जीवन करू शकतो, त्याच्यात कुठलंही टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही आहे. पण खूप महत्त्वाचं आहे की आपण बरोबर मॉनिटरिंग करा, चेक करा, मॉनिटरिंग करा, ट्रीटमेंट घ्या अँड लिव्ह अ हेल्दी अँड हॅपी लाईफ. रिमेंबर, आठवण ठेवा, ऐका बरोबर मी काय बोलते. तुम्ही तुमची डायबिटीज नाही, तुमच्या शरीरमध्ये डायबिटीज आली आहे आणि तुमच्यावर आहे की तुम्ही कसं डायबिटीजला काढून टाकते. थँक्यू. मधुमेहवरील विशेष चर्चेसाठी तुम्ही सर्व डॉक्टरांचं खूप खूप आभार. प्रत्येक रोगाचा उपचार योग्य माहितीने सुरू होतो. आम्हाला आशा आहे की आमचा या खास शोमधून तुम्हाला मधुमेहाशी संबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळाली असतील. मधुमेह आणि त्यांचं व्यवस्थापन याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण मधुमेहावरील चर्चेद्वारा आमच्या फेसबुक पेजवर सामील होऊ शकता. यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरही डायबिटीज पर चर्चा पृष्ठ आहे. आजच्या विशेष कार्यक्रमात एवढाच. तुम्ही आमच्या सोबत राहाल. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.